का अध्यात्म इतकं अवघड वाटतं याच कारण ते तसं नाहीये खर तर ते अगदी सोपं आहे का ते अवघड वाटतं ते फक्त याच एका गोष्टीमुळे की जितका जास्त तुम्ही प्रयत्न करता तितके जास्त तुम्ही प्रस्थापित होता पण जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर कोणताच मार्ग नाही जर हे तुम्हाला जमू लागलं तुम्ही पाहाल तुमचं ध्यान आणखी सखोल होऊन एका वेगळ्या स्तरावर जाऊ लागेल शून्य म्हणजे रिकाम रिक्त एक गोष्ट जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नकोय ती म्हणजे तुम्हाला ते रिकाम असायला नकोय का इतक्या गोष्टी तुम्ही अंगावर घेताय तुमच्या आयुष्यात जसं की शिक्षण कुटुंब व्यवसाय पैसा समस्या आणि सगळं काही कारण कसं तरी करून तुम्हाला खात्री करायची आहे की तुमचं आयुष्य रिकाम बनायला नकोय एवढंच तुम्ही करायचा प्रयत्न करताय कसंही करून तुम्हाला हे पाहायचंय की तुमचं आयुष्य रिकामं असणार नाही समस्या असल्या तरी हरकत नाही पण तुम्हाला ते रिकाम व्हायला नकोय ज्या हाल अपेष्टा आणि दुःख लोक भोगतायत त्या फक्त त्या रिकामेपणाला टाळण्यासाठीच आहेत कारण तो रिकामेपण हे परा पराकोटीच विषय पराकोटीचं विषय ते तुम्हाला तुमचं आयुष्य रिकामा व्हायला नकोय पण जाणीवपूर्वकपणे जर तुम्ही रिकामे झालात तर तेच आहे जीवनाचा अमृत म्हणूनच शून्य ध्यान शून्य म्हणजे स्वतःला सोडून देणं जर तुम्ही स्वतःला स्वतःच्याच आयुष्यातून बाहेर काढायची कला शिकल तर पंधरा मिनिटाच शून्यच तुम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचवू शकत पण अशी माणसं फार दुर्मिळ असतात ज्यांची स्वतःला सोडून द्यायची तयारी असते अशा गोष्टी तेव्हाच जमतात जेव्हा एखाद्यामध्ये शरणागतीची सखोल भावना असते त्यांना शरणागतीपर्यंत जाण्यासाठी मदत केल्याशिवाय हे काही अशक्य नाहीये पण दुर्मिळ आहे हे नक्कीच शक्य आहे प्रत्येकासाठी पण लोक जेव्हा लोक ध्यानाचा उपयोग आणखी चांगलं जगण्याची युक्ती म्हणून करत असतात तर स्वतःला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही नाही का हे तुमच्याबद्दल आहे तुम्ही ध्यान करण्यामागचं मूळ कारणच स्वतःचं कल्याण साधण्यासाठी आणि तेच असफल करणार आहे पण जर मी लोकांना सांगितलं नुसतं ध्यान करा यातून काहीही कल्याण साधलं जाणार नाहीये मग बहुतेक लोक कधीच ध्यान करणार नाहीत म्हणून आपण कल्याणाबद्दल यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलतोय जे या गोष्टीला असफल करणार आहे हे पहा अध्यात्म इतकं अवघड का वाटतं ते नाहीये खरं तर ते अगदी सोपं आहे पण ते का अवघड वाटतं हे फक्त या एका गोष्टीमुळे कारण ही स्वतःला नष्ट करण्याची प्रक्रिया आहे केवळ असं कोणीतरी जो स्वतःला विलीन करायला तयार असेल कुणी स्वतःला कसं विलीन करू शकतो तर मी म्हणालो मी स्वतःला विलीन करणार आहे तर तुम्ही आणखी अधिक घट्टपणे प्रस्थापित होता इतरांपेक्षा कळते का तुम्हाला मी काय म्हणतोय ते जितका जास्त तुम्ही प्रयत्न करता तितके जास्त तुम्ही प्रस्थापित होत आहे पण जर तुम्ही प्रयत्न नाही केला तर कोणताच मार्ग नाही तर फक्त ती कला किंवा हातोटी जमून जाणं की नुसतं प्रयत्न करणं पण त्यातून काय घडतं याची चिंता न करणं यात सबंध ध्यानाचा गाभा आहे जर तुम्हाला फक्त एवढं समजलं की काहीही घडलं तरी तुमची काहीही हरकत नाहीये म्हणजे मग हळूहळू तुम्ही त्यातून बाहेर पडू लागता तुम्ही प्रयत्नांमधून बाहेर नाही पडू शकत पण तुम्ही त्याच्या फळापासून दूर राहू शकता जे काही त्यातून येतं त्याच्या नाही का जर तुम्ही हे काढून टाकलं तर तुमच्यासोबत काहीच घडायची गरज नाही कुठलाच फायदा नाही जर त्यांना तुमचा छळ होत असला तरी दररोज तुम्ही ते करता जर हा गुण तुमच्यात आला तर तुम्ही पहाल तुमचं ध्यान आणखी सखोल होऊन वेगळ्या स्तरावर जाऊ लागेल पण जे नेहमी ध्यान करतात ते असा हिशोब करून करतात की मला पुरेसा फायदा होतोय की नाही पण ती सीमित करणारी गोष्ट आहे पण तुम्हाला लोकांना प्रेरित करता येत नाही त्यांना फायदे दाखवून दिल्याशिवाय कोणीच ध्यान करणार नाही की तुम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला यातून काहीच मिळणार नाही नुसतं ध्यान करा म्हणून याचमुळे ध्यान सीमित झालंय Shunya means a non-physical dimension